नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेंडी पिकाच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी भेंडी लागवडीचा हंगाम आणि भेंडीला आवश्यक असणारे पोषक वातावरण या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या आहेत। तर शेतकरी मित्रांनो, हवामान कसा असावा आणि लागवडीचा हंगाम कोणकोणते आहेत याबद्दलचे अगोदर आपण जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, आणि दमट हवामानामध्ये ठीक आहे भेंडी पिकावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो, त्याबरोबर भेंडी पिकाची चांगली वाढ होऊन आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळण्यासाठी सुद्धा फायदा होतो। त्या पिकाला थंडी जास्त प्रमाणात चालत नाही, थंडीमध्ये भेंडीच्या पिकाची वाढसुद्धा कमी होते आणि कीड रोगांना सुद्धा जास्त प्रमाणात बळी पडतात। त्यामुळे शक्यतो उष्ण आणि दमट हवामानामध्ये आपण भेंडीच्या लागवड करावी। जास्तीत जास्त उत्पादन मिळेल तर आपण वर्षभर कधीही करू शकता। त्यामध्ये खरीप आणि उन्हाळी या दोन्ही हंगामामध्ये भेंडीचे पीक चांगले येते। रब्बी हंगामामध्ये थंडी जास्त प्रमाणात असल्यामुळे रोपाची वाढ चांगली होत नाही आणि कीड आणि रोगाचा सुद्धा जास्त प्रमाणात बळी पडतात। तर लागवडीचा हंगामामध्ये आपण खरीप हंगामामध्ये लागवड करत असाल तर जून जुलैमध्ये आपण भेंडी पिकाची लागवड करू शकता। त्यानंतर आपण रब्बी हंगामामध्ये करत असाल तर मग थंडी सुरू होणे अगोदर ऑक्टोबर नोव्हेंबर आपण भेंडीची लागवड करू शकता आणि आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये लागवड करून आपण जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकता। भेंडी पिकावर येणारा प्रमुख रोग व नियंत्रण उपाय। भेंडीच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होतो तर भेंडीच्या पिकामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, त्यानंतर थ्रिप्स, शेण, पोखरनळी, आळी, त्यानंतर रोगामध्ये भुरी, केवडा यासारख्या बुरशीजन्य रोगाचा सुद्धा भेंडीच्या पिकामध्ये येत असताना तर यावर आपण वेगवेगळ्या फवारण्या घेऊन